यांच्या अटीमध्ये छन्नेदार पवारवाडी श्री सुधीर पाटील आणि त्यांच्या पत्नीला पाटील लबैक मुंबई आग्रा हायवे येथे 5 संशय दिशा पायपाय फिरत आहेत आणि त्यांच्या कुठला तरी गंभीर गुन्हा घडणार अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी पथक गठीत केले आणि त्या पथकामध्ये स्वतः सुधीर पाटील, पोलीस हवालदार राजेश उपाळे, निलेश कदम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, संतोष सांगळे, नवना शेलार असे सर्व अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहणी केली असता 5 वर्षे दिसून तेथे होते, पण त्यांनी त्यांना अटकले असता तेथील 2 इसम आरोपी हे पळून गेले आणि 3 आरोपींना त्यांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची आंबेघट्टी घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी कट्टे, 5 जिवंत कारतूस, 1 धारदार तलवार असा 51,500 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला आहे आणि तिथे 2 आरोपी आमदाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत आणि जे 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यांची नावे शेख रब्बानी, शेख कादीर, राहणार बाबातीपुरा, वय 32, मालेगाव. दुसरा आहे शेख जहीर, शेख अरुण, वय 30, रसूलपुरा, मालेगाव. तिसरा आहे जलाल मोहम्मद हनीफ, वय 28, देवीचा मुळा, मालेगाव. आणि इतर जे 2 पळून गेले आहेत त्यांचे नाव आहेत शाहिद अख्तर, शकील अहमद उर्फ अख्तर काल्या, केजीएल नगर, मालेगाव. मोहम्मद रजा रईस अहमद उर्फ शेरा, राजा रायसा नगर. अशा पद्धतीनं काल पोवारवाडीच्या हद्दीमध्ये कारवाई झाली आहे. त्याच्यामध्ये या सर्व आरोपींविरुद्ध महागाईचे कलम 399 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्या तिन्ही आरोपींना कोर्टात पुढं रिमांडमध्ये उभं केलं आहे. त्यांच्याविरुद्ध आपण कस्टडीसुद्धा मागितली, आपल्याला ती मिळालेली आहे. उर्वरित जे 2 आरोपी फरार आहेत त्यांचा आपण तपास करत आहोत, शोध घेत आहोत. विशेष म्हणजे यातील जो नंबर 1चा आरोपी आहे शेख रब्बानी, शेख कादीर, राहणार वफातीपुरा, मालेगाव, याच्याविरुद्ध यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये पोलीस स्टेशन पवारवाडी मालेगाव इथे गुन्हा नंबर 11/2022 कलम 394 आर्मेड, तसेच पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 119/2022 कलम 307, गुन्हा नंबर 249/2022 कलम 307, गुन्हा नंबर 251/2022 कलम 399, गुन्हा नंबर 269/2022 कलम 399 मालेगाव शहर, गुन्हा नंबर 176/2022 आर्मेट. आणि तसेच नाशिक जिल्ह्याबाहेर म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कासोदा येथे देखील त्याच्याविरुद्ध गुन्हा नंबर 22/2023 कलम 302 अशा प्रकारचे गुन्हे या आरोपीवर दाखल होते आणि दोन्ही जिल्ह्यातील पोलीस सदर आरोपीच्या मागे बऱ्याच दिवसापासून लागलेली होती, परंतु पोलीस स्टेशन पवारवाडी तिथे ठाणेदार आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अनेक दिवसापासून मेहनत घेऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा अतिशय चिकाटीने केला होता आणि सदर प्रकरणामध्ये या आरोपींच्या मागावरही होते आणि काल देखील माहिती मिळाली होती आणि हा गुन्हा आपण दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध तपास सदर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर पाटील हे स्वतः करत आहेत.